नमस्कार, मी वेदा प्रतिनिधी दिनेश वेदराम जाधव, वेदा सीड सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड गुंटूर या कंपनीचा किनवट तालुक्याचा प्रतिनिधी आहे. शेतकरी बांधवांनो, आपण या ठिकाणी वेदा कंपनीचे प्लॅटिनम BG2 पाहत आहात. या प्लॉटवरती आपण एक कार्यक्रम आयोजित केला होता. बरेचसे शेतकरी बांधवांनी, दुकानदार, रिटेलर आणि वेदा कंपनीचे ऑथोराइज्ड डिस्ट्रीब्युटरसुद्धा या बांधवांनीसुद्धा या प्लॉटला व्हिजिट केलं होतं. तर आता हे प्लॉट फुटलेलं आहे. या ठिकाणी माझ्यासोबत माझे शेतकरी बांधव आहेत, श्री दीपकराव काळेसाहेब, पाटोदा, तालुका किनवट, जिल्हा नांदेड, इथलचे शेतकरी आहेत. तर आता आपण हे दोन झाडाचं चित्रण थोडक्यामध्ये पाहत आहोत, बारकाईनं पाहून घ्या असं बुडातून. तर एकदम अशी सुंदर ब्रास्टिंग झालेली आहे, ज्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की सगळे पाच कळीचे बोंड आहेत. तर हे पाचच कळी उमरलेले आहेत. खालच्याही बोंडाला पाहू शकता, वरचंही पाहू शकता आपण. अजून शेंड्यापर्यंत एक सारखं एक समान बोंड या ठिकाणी लागलेले आहेत. आणि हे दाखवण्यामागचं एकच कारण आहे की याच्यामध्ये हे फुटल्यानंतर याची वेचणी आणि ब्रास्टिंग कशी आहे. तर एकदम इझी बोंड उमरलेलं आहेत, पाच कळीचं बोंड असून. आपण एक बोंड जर काढून पाहिलं या ठिकाणी आता असं, तर एकदम इझी पिकिंग या ठिकाणी निघते. आणि याच्यामध्ये उरलेल्या कळीमध्ये बिलकुल काहीच नाही आहेत, एकदम साफ बोंड बाहेर आलेला आहे. अशा प्रकारे पांढरा शुभ्र कापूस आहे. निरीक्षण जर केलं तर बुडापासून शेंड्यापर्यंत या ठिकाणी बोंड लागलेले असून आता हे प्लांट वेचणीसाठी सुरू झालेले आहे. शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये दोन वेचण्यामध्ये हे कापूस सगळं निघेल या ठिकाणी. तरी अजून थोडक्यामध्ये पाणी पडलेलं आहे इथं. पाणी जर पडलं नसेल तर अजून इझी पिकिंग निघाली असती. ही पाहून घेऊ शकता आपण. ठीक आहे.